नमस्कार, मी राजेश वोणकर, तरुण भारतच्या सिंधुदुर्ग जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। वेंगुर्ले तालुक्यातील परुळे, चिपी, कुशेवाडा या गावांच्या हद्दीत साकारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। केवळ निमंत्रित लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे। बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाल्याने 20 तासांहून अधिक काळ चिपी विमानतळासह परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता। अशाच परिस्थितीत गुरुवारी दुसऱ्या विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यावासियांचे कित्येक वर्षांपासूनचे विमानसेवेचे स्वप्न पूर्णत्वास येते हा आनंदोत्सव साजरा करण्याची इच्छा जिल्हावासियांना आहे। असे असताना प्रशासनाकडून चिपी विमानतळाचे उद्घाटन लपून छपून बंद खोलीत का केले जाते असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केला। चिपी विमानतळ भविष्यकाळात एक आदर्श विमानतळ आणि पर्यटन संपरीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे। आता खाडीतून गोवा संपर राज्य सरकारने सुरू करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचेही तेली यांनी सांगितले। गुरुवारी सिंधुदुर्गात आणखी 56 कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला। एकूण बाधित रुग्णांची संख्या 52,367 झाली। जिल्ह्यात आता 945 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 62 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिली। वेंगुर्ले नगर परिषद मालकीच्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील तळमजल्यावरील 15 गाळे शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत रकमेपेक्षा सरासरी 300 ते 400% इतकी उच्च बोली लावून नागरिकांनी घेतले। त्यावेळी लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गाळेधारक व्यापाऱ्यांना 17 गाळे दीर्घ मुदतीसाठी देण्यात यावे असा प्रस्ताव संचालनालयाला देण्यात येणार असल्याचे गुरुवारी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आले। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। उत्तर प्रदेश लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांचा घेतलेला बळी तसेच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ सावंतवाडीत गुरुवारी आंदोलन करण्यात आले। उत्तर प्रदेशच्या योगी सरकार आणि केंद्र सरकार विरोधात सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जोरदार घोषणा देण्यात आल्या। 53 वर्षांपूर्वी सर्व पित्री अमावस्येला कणकवलीतील तेली आळीमधील सुदर्शन प्रासादिक बचत मंडळाचा ट्रक मालवण येथे डबल बारीसाठी जात असताना अपघातग्रस्त झाला होता। त्यात तब्बल 55 जणांचा मृत्यू झाला होता। अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना शहरातील हरणे आळी आणि तेली आळीतील ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली। 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरास बंदी असूनही शहरातील काही फिरत्या विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे। या विक्रेत्यांवर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने मंगळवारी कारवाई केली। प्लास्टिक पिशव्या वापरल्याप्रकरणी 12 विक्रेत्यांकडून 3,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। बुधवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार वाऱ्याचा फटका दांडीतील मासेमारी आणि पर्यटन नौकांना बसला। मासेमारी फायबर पल्ल्यावर 2 नागरांसह वाहत जाऊन पद्मगड नजीकच्या खडकाळ भागाजवळ वाळू अडकली होती तर दुसरी पर्यटन नौका 2 नागरांसह किनाऱ्यावर वाहत आली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाजता दैनिक तरुण भारत। शुभरात्री।